गुड मॉर्निंग, मी मनाली न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सकाळचे 8 वाजलेत, आपण पाहताय सकाळच्या बातम्या. आणि आताची सगळ्यात महत्वाची बातमी ती म्हणजे संजय राऊतांच्या घरी ईडीचं पथक दाखल झालेलं आहे. राऊतांच्या भांडुपच्या घरी ईडीचं पथक दाखल झालेलं असून पत्राचा प्रकरणी चौकशी होण्याची शक्यता आहे. तर घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. आत्ताची आजची सगळ्यात महत्वाची ब्रेकिंग बातमी, संजय राऊत यांच्या घरी ईडीचं पथक दाखल झालेलं आहे आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय. संजय राऊतांच्या घराबाहेरची दृश्य आहेत. भांडुप येथील त्यांच्या घरी ईडीचं पथक दाखल झालेलं आहे. सकाळी 7:30 वाजता संजय राऊतांच्या भांडुप इथल्या निवासस्थानी ईडीचं पथक दाखल झालेलं आहे. तर या निवासस्थानाबाहेरची थेट दृश्य आपण पाहतोय. पत्राचा घोटाळा प्रकरणी राऊतांची ईडी चौकशी होण्याची शक्यता आहे. खरं तर ईडीकडून संजय राऊतांना समन्स बजावण्यात आला होता, चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र संजय राऊत चौकशीला हजर राहिले नाहीत आणि आज अखेर संजय राऊतांच्या घरी 7:30 वाजता ईडीचं पथक दाखल झालेलं आहे. आमचे प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्यासोबत आहेत. सुस्मिता, आपण पाहतोय संजय राऊतांच्या घरी ईडीचं पथक दाखल झालेलं आहे. पत्राचा घोटाळा प्रकरणी राऊतांची ईडी चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यांना ईडी कार्यालयात घेऊन जाण्याची शक्यता वर्तवली जाते. सध्या तिथं काय हालचाली सुरू आहेत आणि या संपूर्ण प्रकरणावर संजय राऊतांना अटक होण्याची शक्यता सुद्धा आता वर्तवली जाते, काय सविस्तर अपडेट्स? खरं तर संजय राऊत यांना पत्राचा पुनर्विकास प्रकरणी यापूर्वीसुद्धा ईडीनं वारंवार समन्स बजावलेलं होतं. त्यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे सुद्धा आदेश दिलेले होते आणि आतापर्यंत ज्या पद्धतीनं ईडीचे आदेश मिळत होते त्यानुसार त्यांनी सहकार्यसुद्धा ईडीच्या कार्यालयात जाऊन चौकशीला केलेलं पाहायला मिळालेलं होतं. 19 जूनला ईडीचं समन्स त्यांना बजावण्यात आलेलं होतं, परंतु त्यावेळेला संसदेचं अधिवेशन सुरू होतं आणि या अधिवेशनाकाळामध्ये त्यांना थेट चौकशीसाठी उपस्थित राहणं शक्य नसल्याने 7 ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ मिळावी अशा पद्धतीचा अर्ज ईडीला केलेला होता. परंतु त्यापूर्वीच आता आपण बघतोय की संजय राऊत यांच्या घरावरती ईडीनं थेटपणे येऊन चौकशी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आज सकाळी 7:30 वाजता भांडुप इथल्या संजय राऊत यांच्या घरावरती हे सर्व ईडीचं पथक येऊन पोहोचलेलं आहे. दिल्लीमध्ये सुद्धा जेव्हा संजय राऊत होते त्यावेळेला अशाच पद्धतीची चर्चा होत होती की संजय राऊतांवरती कदाचित कारवाई होऊ शकते किंवा त्यांनी मुंबईत यावं आणि चौकशीला सहकार्य करावं. परंतु तशा पद्धतीचं जी काही मुदतवाढ होती ती मिळालेली त्यांना मुळीच नाही आहे आणि त्यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये वाढ झालेली सध्या आपल्याला पाहायला मिळते आहे. ज्या वेळेला संजय राऊत यांनी थेट ईडीवरती ईडीच्या अधिकाऱ्यांवरती आरोप केलेले होते त्यावेळेलासुद्धा अशाच पद्धतीनं ईडीच्या बाबतीत त्यांची जहरी टीका किंवा जहरी भूमिका ही पाहायला मिळालेली होती. परंतु आत्ता ज्या पद्धतीनं ईडीचं पथक इथे पोहोचलेलं आहे आपण बघताय, CRPFचे जवान इथे पोहोचलेले आहेत आणि या सगळ्या जवानांकडनं आता सुरक्षा दिली जाते त्यांच्या बंगल्याला. सोबतच मुंबई पोलिसांचं पथकसुद्धा इथे आहे जे कायम त्यांना प्रोटेक्शन जे आहे ते दिलं जातं. परंतु यापूर्वीसुद्धा जेव्हा ईडीच्या कार्यालयामध्ये जाऊन संजय राऊतांनी चौकशीला सहकार्य केलं होतं तेव्हा साधारणपणे 10 तास ही चौकशी चाललेली होती. केंद्रीय तपास यंत्रणांना त्यांनी सहकार्य केलेलं अशी जरी पाहायला मिळालेलं होतं तरीसुद्धा पत्राचाळ घोटाळा प्रकरणी त्यांच्या भोवतीच्या अडचणी आता वाढताना दिसत आहेत. गेल्या 1/2 तासापासून आता हे पथक साधारणपणे आता 8 वाजलेले आहे, 7:30 दरम्यान हे पथक इथे येऊन पोहोचलं आणि आणखीन काही तास अशाच पद्धतीनं ही चौकशी चालू राहील. आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं पहिल्यांदा ईडीनं म्हटलेलं होतं आणि तसं आर्थिक व्यवहार पुष्टी करणारे कागदपत्र आता संजय राऊत यांना सादर करावे लागतील. त्यांची इतर कार्यालय किंवा इतर जे काही प्रॉपर्टीज आहेत त्या ठिकाणी सुद्धा ईडीचं पथक जाऊन पोहोचू शकतं. त्यामुळे संजय राऊत यांना पूर्वकल्पना होती की अशा पद्धतीने थेट घरावरती सुद्धा ईडीचं पथक येऊ शकतं आणि म्हणूनच त्यांची भूमिका त्यांनी सावधगिरीची जरी दाखवलेली असली तरी बरोबर. सुस्मिता, आता सध्या संजय राऊतांच्या घरी नेमकं कोण कोण आहे काही माहिती मिळाली आहे का?
सध्या संजय राऊत यांच्या घरामध्ये ते स्वतः उपस्थित आहेत, त्यांचे कुटुंबीय उपस्थित आहेत, त्यांची पत्नी, त्यांची आई हे सर्व याच घरामध्ये राहतात. भांडूप येथील मैत्री बंगला हा संजय राऊतांचा बंगला असतो. इथे दररोज ते अनेकदा प्रसारमाध्यमांशी बोलत असतात, शिवसेनेची भूमिका मांडत असतात. परंतु आज ज्या पद्धतीने हे सगळ्या घडामोडी घडतात ते बघता या संपूर्ण घराला एका छावणीचं स्वरूप आलेलं आपल्याला म्हणावं लागेल. कारण आक्रमक शिवसैनिक सुद्धा इथे जमा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण यापूर्वी ज्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा समन्स ईडीने त्यांना बजावलेलं होतं त्यावेळेला थेट अनेक शिवसैनिकांनी त्यांना त्यांचं स्वागत केलेलं होतं, त्यांना भेट दिलेली होती. शिवसैनिकांचं शक्ती प्रदर्शन खरं तर पाहायला मिळालं होतं ज्यावेळेस संजय राऊत पहिल्यांदा ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर झालेले होते. मात्र यंदा संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचं कारण देत संजय राऊत या ईडी चौकशीला गेले नाही, ईडी कार्यालयामध्ये ते पोहोचले नाही आणि अखेर आता ईडीला त्यांच्या घरी पोहोचावं लागलेलं आहे. मात्र संजय राऊत सुस्मिता कायम ट्विटरच्या माध्यमातून किंवा पत्रकार परिषदेतून ईडीला मी सामोरं जाणार असून योग्य ते सहकार्य करेन असं ते वारंवार सांगत होते. मात्र सहकार्य करत नसल्यामुळेच आज ईडीला त्यांच्या घरी जावं लागलंय का? नाही, तसं म्हणणं थेट स्पष्ट होणार नाही. कारण यावेळेला ज्या वेळेला तुमच्याकडनं मुदत वाढ मागितली जाते, कोणत्याही तक्रारीबाबत चौकशीसाठी मुदत वाढ मागितली जाते, त्यावेळेला एका ठराविक मर्यादेपर्यंत मुदतवाढ ही दिली जाते आणि त्यासाठी कारण जे दिलं जातं ते सुद्धा तितकंच योग्य असणं गरजेचं असतं. ज्या पद्धतीचं कारण 8 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मिळावी याकरता संजय राऊतांनी दिलेलं होतं, ते दिल्लीत होते, अधिवेशनासाठी ते गेलेले होते, त्यामुळे हे कारण एक सबब म्हणून त्यांनी मांडलं होतं. परंतु या सर्व प्रकरणामध्ये संपूर्ण अधिकार हे ईडीकडे असतात. ईडी निश्चित करू शकते की संबंधित व्यक्तीला मुदतवाढ द्यायची की नाही. आणि त्याचमुळं आत्ता ज्या पद्धतीची ही कारवाई आपल्याला पाहायला मिळते आहे 19 जुलैला संजय राऊतांना खरं तर सुनावणीसाठी किंवा चौकशीसाठी आपण म्हणू शकतो की त्यांना इथे ईडी कार्यालयामध्ये मुंबईत असणं अपेक्षित होतं, परंतु ते शक्य न झाल्यानं आता थेट ईडीकडनं ही कारवाई करण्यात आलेली आहे. ज्या पद्धतीने अशी कारवाई ज्या वेळेला अशा पद्धतीची कारवाई करण्यात येते त्यावेळेला कुटुंबियांना सुद्धा प्रश्न विचारले जातात, इतर प्रॉपर्टीजच्या इथली सुद्धा काही दस्तावेज असेल, कागदपत्र असेल, ती बघितली जातात. आणि अशीही शक्यता असते की थेट ईडी आपले अधिकाऱ्यांचं जे पथक इथे पोहोचलेलं आहे, साधारणपणे 10 अधिकारी इथे पोहोचलेले आहेत, हे ईडीचे अधिकारी त्यांना ताब्यात सुद्धा घेऊ शकतात, ती शक्यता नाकारता येत नाही. परंतु संजय राऊत यांच्या भोवतीच्या अडचणींमध्ये सध्या वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. एकूणच सगळ्या या पत्राच्या प्रकरणाकडे पाहता सुस्मिता, आज संजय राऊत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडी फक्त चौकशीसाठी ईडी कार्यालयात घेऊन जातील की अटकेची सुद्धा शक्यता आहे, काही माहिती मिळतीय का? अजूनपर्यंत याबाबत अजूनसुद्धा आपण याबाबत स्पष्ट भूमिका किंवा स्पष्ट मत मांडू शकत नाही. परंतु आतापर्यंतच्या ईडीच्या कार्यपद्धती जी आहे ती बघता अशा प्रकरणांमध्ये अटकेची शक्यता नाकारता येत नाही. परंतु हा संपूर्ण अधिकार ईडीच्या अधिकाऱ्यांचा असतो, ईडीच्या तपासाला ते सहकार्य करतायत का नाही हे बघणं महत्त्वाचं आहे. पत्राचाळमध्ये जे पैशांची हेराफेर झाली होती, मनी लॉन्ड्रिंग झालेलं होतं, ते मनी लॉन्ड्रिंग कशा पद्धतीने झालं, यानंतर त्यांच्या घरांवरती जर प्रॉपर्टीवरती जप्तीची कारवाई करण्यात येत असेल तर ती कारवाई कशा पद्धतीने होते हे बघणं महत्त्वाचं आहे. कारण यापूर्वीचा जर आपण ईडीच्या कारवाईचा पॅटर्न बघितला तो पॅटर्न सुनिश्चित आहे. यापूर्वी अगदी बरोबर, आपल्यासोबत आहेत भाजपचे आमदार नितेश राणेजी. नितेश राणेजी, आज अखेर संजय राऊतांच्या घरी ईडीच्या पथकाला जावं लागलंय, कारण चौकशीला ते सामोरे जात नाहीयेत किंवा योग्य ती उत्तरं ईडी पथकाला मिळत नसल्याचा दावा त्यांच्याकडनं केला जातोय. नॉन कॉपरेशन ह्या तरतुदीच्या अंतर्गत ईडीने हे पाऊल आज उचललेलं आहे. शेवटी तुम्हाला 3-3 समन्स दिल्यानंतर तुम्हाला तिथे जायचंही नाहीये. रोज सकाळी ते पत्रकार परिषद घेऊन आमची सकाळ खराब करायचे आणि फालतू पद भाषा करायची, शिवेगाळ करायची. आता शेवटी पत्राचाळ ह्या प्रकरणामध्ये जी योग्य चौकशी झाली पाहिजे, जे योग्य पुरावे ईडीकडे भेटलेले आहेत त्या पुराव्याच्या अंतर्गत त्यांना पुढे वाटचाल करायला करायचीच होती. आणि त्या अनुसार आज जो भ्रष्टाचारी आहे, जो फ्रॉड आहे, जो 420 माणूस आहे त्याच्या घरी ईडी पोचलेली आहे. आणि काही आता काही तासामध्ये असं जे दिसतंय, जो आता पॅटर्न दिसतोय त्याप्रमाणे नवाब मलिक आणि अनिल देशमुखांच्या बाजूला हे शिवथाळी खायला बसतील. आता
नितेशजी, मात्र आता असंही म्हटलं जात आहे की केंद्राकडून आणि ईडी कडून सुडाचं राजकारण केलं जात आहे. म्हणजे भ्रष्टाचार ह्यांनी करायचा, गरीब लोकांची घरं ह्यांनी लाटायची, आणि मग त्याची चौकशी पण होणार नाही. कुठे ना कुठेतरी प्रवीण राऊत आणि ह्या सगळ्या लोकांकडून ह्यांच्याबद्दलचे पुरावे भेटलेले आहेत. काल पण ज्या स्वप्ना पाटकरांची जी ऑडिओ क्लिप बाहेर आली, त्या ऑडिओ क्लिपमध्ये अगर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने ऐकलं, त्याच्यामध्ये पण हे संजय राऊत तिला काय धमकवत आहेत त्या महिलाला, ते जमीन या तर माझ्या नावाने कर या तर प्रवीण राऊतच्या नावाने कर, मग त्या पद्धतीची चौकशी, मग त्याची त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट हे या त्या क्लिपमधून पण दिसतंय. म्हणजे ह्याबद्दलची चौकशी होणार ना, मग याच्यामध्ये टार्गेट काय? तुम्ही स्वतःच्या तोंडाने बोलतायत की जमीन या तर माझ्या नावाने कर या तर प्रवीण राऊतच्या नावाने कर, मग तर चौकशी होणारच. नितेशजी, मात्र संजय राऊतांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून असेल किंवा पत्रकार परिषदेतून असेल वारंवार म्हटलं होतं, ईडीला मी पूर्णपणे सहकार्य करेन. मग त्याची परिभाषा काय? म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला ईडीनी जेव्हा जेव्हा समन्स देतील तेव्हा तुम्हाला जायला लागेल ना. तुम्ही तारखा देत 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 पुढे जात असाल तर नॉन कॉपरेशन ऍक्ट तरतुदीच्या अंतर्गत तुम्हाला तुमची चौकशी घरी येऊन तुमची चौकशी करण्याचा ईडीला अधिकार आहे. मग तुम्हाला अगर सहकार्य करायचं होतं तर पहिल्याच दिवशी तिथे जायला पाहिजे, पहिल्या दिवशी तिथे उत्तरं द्यायला पाहिजे. एवढे मोठे तुम्ही शूरवीर आहात ना, एवढे घरी बसून लोकांना धमक्या देतात ना, आता द्या उत्तर. नितेशजी, भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीचं सरकार असताना अगदी सुरुवातीच्याच काळात म्हटलं होतं, महाविकास आघाडी सरकारमधले काही नेते त्यांच्यावर ईडीची कारवाई होणार, त्यांना अटक होणार, त्यामध्ये अनिल देशमुख असतील, नवाब मलिक असतील, संजय राऊतांचं सुद्धा नाव घेतलं होतं. संजय राऊतांच्या सुद्धा अटकेची शक्यता आहे का? एक लक्षात घ्या, किरीट सोमय्याजी यांना ह्या पद्धतीचे सगळ्या ह्या कागदपत्रांचा अभ्यास आहे. ते काय बोलतात हे पुरावे सकट बोलतात, ते काय उगाच हवेत गोळीबार करत नाही. म्हणून त्यांनी जेव्हा जेव्हा कुठलाही विषय उचललेला आहे तो अभ्यास पूर्ण उचललेला आहे. ते कागद समोर ठेवतात, तो मुद्दा का उचलतात ह्याचंही विश्लेषण देतात, आणि अगर भ्रष्टाचार झाला असेल आणि त्याबद्दलचे पुरावे अगर असतील, कागदपत्र असतील, ऑन पेपर असेल, तर त्याची कारवाई आणि त्याची चौकशी होणारच. आणि त्या पद्धतीने आज सकाळी नाश्ता घेऊन त्यांच्या घरी पोहोचलेले आहेत. धन्यवाद नितेश राणेजी. भाजपा नेते नितेश राणे आपल्याशी बोलत होते, ते या संपूर्ण प्रकरणी त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेली आहे. पत्राचाळ प्रकरणी ईडीचं पथक संजय राऊतांच्या घरी दाखल झालेलं आहे. सकाळी 7:30 शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मुंबईतल्या भांडूप येथे मैत्री निवासस्थानी ईडीचं पथक दाखल झालेलं आहे. पत्राचाळ प्रकरणी त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संजय राऊतांच्या अडचणीमध्ये आता अधिकच वाढ झालेली आहे. अनेक वेळा समन्स बजावून देखील संजय राऊतांनी ईडीच्या चौकशीला ते सामोरे गेले नाही, ईडीला सहकार्य केलं नसल्याचा दावा ईडीकडनं करण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे अखेर ईडीला, आता ईडीच्या पथकाला संजय राऊत यांच्या निवासस्थानी जाऊन चौकशी करावी लागते, आणि त्यासाठीच आज सकाळी 7:30 शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी ईडीचं पथक दाखल झालेलं आहे. पुन्हा एकदा जाऊयात, आमची प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्यासोबत आहे. सुस्मिता, पत्राचा प्रकरणी ईडीकडून अनेक वेळा समन्स बजावण्यात आलेला होता, मात्र संजय राऊतांकडनं सहकार्य केलं जात नसल्याचा दावा ईडीकडनं करण्यात आलेला आहे. नक्कीच, आपण बघतोय की ज्या पद्धतीने ही कारवाई करण्यात आलेली आहे, यावेळेला काही त्यांचे कर्मचारी आतमध्ये होते, तुम्ही आतमध्ये होतात का, काय परिस्थिती होती ज्या वेळेला हे सर्व ईडीचे पथक इथे पोहोचलं, सीआरपीएफचे जवान पोहोचले, तुम्ही स्वतः यावेळेला इथे आतमध्ये होतात, काय बघितलं? मी स्वतः होतो, मला सकाळी जिमचं काम होतं, सरांचं ट्रेनिंगचं काम होतं वगैरे, तर मला इथे येणं भाग होतं, तर मला गेटच्या बाहेर जिमच्या मला आतमधून गेटच्या बाहेर काढण्यात आलं. मला बोलले तुम्ही आतमध्ये साहेबांना भेटू नाही शकत वगैरे, काही कॉन्टॅक्ट करू नाही शकत. तुम्ही जिम ट्रेनर आहात संजय राऊत यांच्याकडे? हो. ईडीचे अधिकारी पोहोचलेले होते, काय म्हणजे किती अधिकारी होते? 10 ते 12 अधिकारी आहेत तिथे, आणि बाकीचे सगळे मिलिटरीज आहेत. ते मिलिटरीमध्ये ते मिलिटरी मॅन आणि ते अधिकारी पण हिंदीमध्येच बोलत होते की तुम्ही आज सुट्टी आहे, तुम्ही जाओ करके. अच्छा, तुम्हाला सुट्टी राऊतांनी सांगितली त्यांच्या निकटवर्ती? नाही, हे जे खाली जे होते त्यांच्यावरती कारवाई करायला आले या कोण होते ते माहिती नाही, पण ते आल्यावरती बोलायला लागले की तुम्ही आतमध्ये जाऊ नाही शकत, आम्हाला गेटच्या बाहेर काढलं. मग
गेटच्या बाहेर काढलं. तर आपण बघतोय की संजय राऊत यांचे हे जिम ट्रेनर आहेत ज्यांनी असं म्हटलेलं आहे की थेटपणे आम्हाला आतमध्ये जाऊनही दिलं, कारण ईडीचे अधिकारी आतमध्ये पोहोचलेले होते. आणि अशाच पद्धतीने सध्या आपण जर बघाल तर आतमध्ये ईडीचे अधिकारी आहेत, एका बाजूला हे केंद्रीय पोलीस दलाचे कर्मचारी आहेत, आणि आतमध्ये साधारणपणे 8 ते 10 ईडीचे अधिकारी येऊन पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूयात की ईडीचं कारवाई करण्यामागचं मुख्य कारण आहे पत्राचार गैरप्रकरण किंवा या पुनर्विकासामध्ये ज्यांनी संजय राऊतांविरोधात थेटपणे साक्ष दिलेली होती, थेटपणे पुरावे दिलेले होते, त्या स्वप्ना पाटकर यांचं सुद्धा नाव आता एका व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे पुढे आलेलं आहे. 2 फेब्रुवारीला अशाच पद्धतीनं पत्राचार प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्ती असलेल्या प्रवीण राऊत यांना सुद्धा अटक करण्यात आलेली होती. ते गुरु कन्स्ट्रक्शन या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक आहेत. ही हाऊसिंग डेव्हलपमेंट कंपनी आहे जिनं म्हाडाच्या जमिनीवर वसलेल्या या पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणासाठी म्हाडासोबत करार केलेला होता. ही पत्राचाळ नेमकी काय होती तर ही चाळ तब्बल 46 एकरावरती पसरली होती, ज्यामध्ये 264 हून अधिक भाडोत्री जे होते ते राहत होते, आणि 2010 म्हाडाला याचा ताबा मिळावा अशा पद्धतीनं प्रयत्न करण्यात आलेले होते. आणि त्याच ठिकाणी वाधवान कुटुंबियांची सुद्धा यामध्ये संबंध झाला, आणि थोडी थोडकी नाही तर 1074 कोटीची ही संपत्ती आहे, हा गैरव्यवहार आहे अशा पद्धतीचे आरोप पहिल्या टप्प्यात करण्यात आले होते, ज्याकरता बँकेकडनं 95 कोटी रुपये सुद्धा घेण्यात आलेले होते. आणि याच व्यवहारामध्ये आर्थिक जी उलाढाल आर्थिक व्यवहार झाले आहेत त्यामध्ये मनी लॉन्ड्रिंगचा थेट संबंध असल्याचा ईडीने म्हटलेलं होतं. आणि म्हणूनच पत्राचाळ प्रकरण पुन्हा एकदा संजय राऊत आणि त्यांच्या निकटवर्तीयांना भोवलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. ज्या पद्धतीने ही कारवाई केली जाते आहे ती कारवाई स्पष्ट आहे. एकतर संजय राऊत यांना आपली भूमिका स्पष्ट करावी लागेल, कुठून हे पैसे आले हे सांगावं लागेल, न्यायालयीन लढाई लढावी लागेल, सोबतच जर त्यांना अटक झाली तर त्यांच्या इतर प्रॉपर्टीजला सुद्धा सील केलं जाऊ शकतं. आणि म्हणूनच संजय राऊत यांच्या भोवती पत्राचाळ प्रकरण अतिशय गुरफटलेलं आहे. अगदी बरोबर आहे, प्रकरण नक्कीच त्यांना भोवलेलं दिसतं. आणि त्यामुळेच आज ईडीचं पथक, ईडीचे अधिकारी, सीआरपीएफ जवानांसह संजय राऊत यांच्या भांडूप येथील निवासस्थानी दाखल झालेले आहेत. आमची प्रतिनिधी सुस्मिता भदाणे या ठिकाणून आपल्याला सविस्तर माहिती देते. तर काही वेळापूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सुद्धा या प्रकरणावर प्रतिक्रिया दिलेली आहे. पाहूयात नेमकं त्यांनी काय म्हटलंय. आखिर हिसाब देना पड़ेगा. 1200 करोड़ का पत्राचार घोटाला हो, वसई नायगांव में जो यूनिटेक पीएसएल बिल्डर का घोटाला हो, माफियागिरी हो, लोगों को धमकियां देना, जेल में डालना, जिस प्रकार से एनडीए सरकार ने महाराष्ट्र में भ्रष्टाचार का आतंक फैलाया था, अब संजय राउत को अपने भ्रष्टाचार का, माफियागिरी का, दादागिरी का हिसाब देना पड़ेगा. संजय राउत को तर संजय राऊतांना आता या भ्रष्टाचाराचा हिशोब द्यावा लागेल अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिलेली आहे. संजय राऊत हे शिवसेनेचे मुखपत्र सामनाचे कार्यकारी संपादक आणि खासदार असून शिवसेनेच्या वतीनं महाराष्ट्रातून राज्यसभेवर ते निवडून गेलेले आहेत. तर 2004 पासून आजपर्यंत अगदी सलगपणे राज्यसभेचे सदस्य म्हणून ते खासदार म्हणून सगळ्यांनाच परिचयाचे आहेत. आणि त्याचबरोबर संसदीय समित्यांवर सुद्धा त्यांनी सदस्य म्हणून काम केलेलं आहे. आणि शिवसेनेचं नेतेपद सुद्धा राज्यसभेतलं नेतेपद त्यांना देण्यात आलेलं होतं. तर संजय राऊत यांच्या भोवती आता ईडीची टांगती तलवार आहे. संजय राऊतांच्या घरी आज सकाळी 7:30 वाजता ईडीचे अधिकारी सीआरपीएफ जवानांसह दाखल झालेले आहेत. आमची प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्यासोबत आहे. पुन्हा एकदा आपण सुस्मिताकडे जाणार आहोत. सुस्मिता, आपण पाहतोय समन्स बजावून एक तर संजय राऊत ईडीला कारवाईसाठी हजर राहत नव्हते, आणि आता ईडीचं पथक दाखल झाल्यानंतर घरामध्ये त्यांची चौकशी आणि सोबत त्यांच्या पत्नीची सुद्धा चौकशी केली जात असल्याची माहिती मिळते. काय सविस्तर अपडेट्स आहेत? खरं तर संजय राऊत यांचे कुटुंबीय सुद्धा आता सध्या याच त्यांच्या भांडुपीतल्या निवासस्थानी आहेत. ज्या पद्धतीचे आरोप करण्यात आले होते प्रवीण राऊत यांच्यावरती करण्यात आले होते आरोप, आर्थिक गैर
पत्रासाळ मध्ये जो काही घोटाळा झाला त्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग झालं आणि ते पैसे संजय राऊत यांच्या मदतीनं त्यांच्या पत्नीच्या खात्यामध्ये वळवण्यात आले आणि त्यातनं सुद्धा मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं ईडीनं प्रथमदर्शनी मांडलेलं होतं आणि त्याचमुळे कुठेतरी ही कारवाई अधिक जोरदार पद्धतीनं केली जात असल्याचं पाहायला मिळत आहे. आत्ता हे ईडीचं पथक साधारणपणे 7 वाजता इथे येऊ आहे आणि ज्या पद्धतीची आहे ती बघता ईडीकडनं काही तास अनेक तास अशा पद्धतीने ही कारवाई केली जाते. अशा पद्धतीने ज्या वेळेला ईडीकडनं कारवाई केली जाते त्यावेळेला अटकेची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. आणि या शिवसेनेच्या गोटातून काय प्रतिक्रिया उमटताय सुस्मिता? खरं तर शिवसेनेकडनं अजून अधिकृतपणे प्रतिक्रिया आलेली नाही, परंतु भाजपच्या नेत्यांनी थेटपणे आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. आपण बघितलेलं आहे की शिवसेना सुद्धा 2 गटांमध्ये विभागलेली आहे. त्या शिंदे गटाकडनं यापूर्वी सुद्धा संजय राऊतांवरती टीका केली जात होती, संजय राऊतांना निशाणा साधला जात होता, कारण त्यांच्याकडनं वारंवार जी काही भाषा वापरली जात होती त्याच्यामुळे अनेकांची मनं दुखावली होती. अशा पद्धतीची अनेक मतं जी आहेत ती शिंदे गटाकडनं मांडण्यात आलेली होती, परंतु आजपर्यंत ज्यांनी महाविकास आघाडीचा प्रयोग सत्यात उतरवला, ज्यांना शरद पवार यांचे निकटवर्तीय मानलं जातं, उद्धव ठाकरे यांचं निकटवर्तीय मानलं जातं, आणि त्याच संजय राऊतांच्या भोवती ज्या वेळेला अशा पद्धतीची ईडीची कारवाई होते, त्याच संजय राऊतांनी यापूर्वी ईडीच्या अनेक अधिकाऱ्यांवरती आर्थिक गैरव्यवहार केल्याची लाच घेतल्याचे सुद्धा आरोप पत्रकार परिषद घेऊन थेटपणे मांडलेले होते. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण अतिशय गुंतागुंतीचं आहे. त्यातच ज्या पद्धतीनं एका महिलेनं साक्ष दिलेली होती त्यातनं हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचं बनलं आणि आर्थिक गैरव्यवहार हा फार मोठा आहे, त्याचा ठपका बसल्यानंतर ईडीची कारवाई होणं हे अपेक्षित असतं. आणि ज्या पद्धतीचा ईडीच्या कारवाईचा पॅटर्न आहे तो बघता आज सकाळपासूनच संजय राऊत यांच्या घरावरती हे पथक येऊन पोहोचलेलं आहे आणि ज्या वेळेला अशा पद्धतीने हे पथक येऊन पोहोचतं त्यावेळेला चौकशी केली जाते, कुटुंबियांची चौकशी केली जाते, घरात काही इतर वस्तू असतात त्यांची छानबीन केली जाते, काही कागदपत्र हातात घेतली जातात. त्यामुळं जशी जसा वेळ निघेल तशा तसा या संपूर्ण प्रकरणामध्ये आणखीन काय घडतंय, या चौकशीत नेमकं काय समोर येतं हे बघणं महत्वाचं असणार आहे. अगदी बरोबर निश्चित सुस्मिता. जवळपास आता 1 तास होत आलेला आहे. सकाळी 7:15-7:30 दरम्यान ईडीचे अधिकारी सीआरपीएफ जवानांसह संजय राऊत यांच्या भांडूप इथल्या मैत्री बंगल्यावर दाखल झालेले आहेत आणि चौकशीला देखील सुरुवात झाली असल्याचं कळत आहे. संजय राऊत ईडी पथकाला किंवा ईडी कार्यालयामध्ये चौकशीला सामोरे जात नव्हते, चौकशीला योग्य ते सहकार्य चौकशीसाठी करत दरम्यान करत नव्हते आणि त्यामुळे आज ईडीचं पथक संजय राऊत यांच्या घरी दाखल झाले की काय. या बातमीनं खरं तर आज सगळ्यांच्या भुवया उंचावलेल्या आहेत. आत्ताची ही सगळ्यात मोठी बातमी समोर आलेली आहे. आमची प्रतिनिधी सुस्मिता भदाणे थेट आपल्याला संजय राऊतांच्या निवासस्थानाबाहेरून अपडेट्स देते. सुस्मिता, मी थोडं थांबवते या संपूर्ण प्रकरणाविषयी, या संपूर्ण बातमीविषयी अपडेट्स आपण घेत राहणार आहोत, मात्र वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर लगेचच परततोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.